हॅलो स्टुडंट्स, आय एम पल्लवी पाटील फ्रॉम स्कॉलर्स गुरु अकॅडमी पुणे. आपण प्रॉफिट अँड लॉस चा थर्ड पार्ट घेत आहोत. पहिला पार्ट मध्ये मी बेसिक्स आणि काही ट्रिक्स सांगितल्या होत्या. सेकंड पार्ट मध्ये ते जे बेसिक्स फॉर्म्युलीज आहेत, हाऊ टू अप्लाय, म्हणजे कसे अप्लाय करायचे आणि ते सॉल्व्ह करताना एक्झाम मध्ये आपण कसे सॉल्व्ह करू शकतो, त्या ट्रिक्स सुद्धा मी सेकंड पार्ट मध्ये सांगितलेल्या आहेत. आजचा आपला जो थर्ड पार्ट आहे तो डेफिनेटली एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स जे असतात, तर त्या प्रकारचे क्वेश्चन्स आज आपण इथे पाहत आहेत. म्हणजे लेवल ऑफ क्वेश्चन इज व्हेरी हार्ड. ठीक आहे, हे जे क्वेश्चन्स आहेत हार्ड लेवल क्वेश्चन्स आहेत, पीओ एसओ लेवलचे क्वेश्चन्स असतील. ठीक आहे, तर बघा, आजचा आपला जो पहिला क्वेश्चन आहे हा क्वेश्चन काय आहे. अ शॉपकीपर परचेस ग्रॉसरी फ्रॉम अ कंपनी. एक शॉपकीपर जो आहे तो काही ग्रॉसरी विकत घेतो एका कंपनीमधून वर्थ रुपीज 6000 रुपीची. ही सोल्ड वन थर्ड पार्ट ऑफ ग्रॉसरी. या ग्रॉसरी पैकी वन थर्ड पार्ट जो आहे तो काय करतोय, तो सेल करतोय. कितीने? ऍट 30% लॉस. 30% लॉस ने तो सेल करतोय. ऑन विच गेन ही शुड सेल. तर तो किती गेनने त्याला ती ग्रॉसरी सेल करायला लागेल. हिज रेस्ट ऑफ ग्रॉसरी, राहिलेली ग्रॉसरी किती गेनने त्याला सेल करायला लागेल. सो दॅट ही हॅज नायदर गेन नॉर लॉस. तर त्याला गेनही होणार नाही आणि लॉसही होणार नाही, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस. सो कसा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता? फर्स्ट मी तुम्हाला बेसिक थ्रू सांगते किंवा बेसिक थ्रू हा क्वेश्चन तुम्ही कसा सॉल्व्ह करू शकता. बघा, ग्रॉसरीसाठी किती रुपये खर्च करायला लागले त्याला, 6000. म्हणजे आपण सीपी कन्सिडर केली, सपोज 6000 रुपीज, बरोबर. परत ते म्हणले ही सोल्ड वन थर्ड पार्ट ऑफ ग्रॉसरी. 6000 रुपीजची ग्रॉसरी आणले, त्याच्यापैकी वन थर्ड पार्ट. मग आपण पहिला वन थर्ड पार्ट काढूया. वन थर्ड ऑफ 6000 किती येणार? वन थर्ड ऑफ 6000 2000, राईट. वन थर्ड पार्ट ऑफ 6000 हा किती मिळाला? 2000. मग ते त्या पार्ट वरती जी ग्रॉसरी आहे ती सेल करतोय 30% लॉस ने. म्हणजे हे जे 2000 रुपीजची वस्तू आहे, ज्यावेळेस तो सेल करतोय त्यावेळेस 30% लॉस घेतोय. म्हणजे किती झाला लॉस? 30%. 100 - 30 दॅट इज 70/100, राईट. हे दोन्ही झिरो जर मी कॅन्सल केले तर 7 × 2 = 40. हा झिरो आणि हा झिरो, 1400. म्हणजे ज्या पार्टला 2000 रुपये कॉस्ट पडली, तोच पार्ट ज्यावेळेस 30% लॉस ने सेल करतोय त्यावेळेस सेलिंग प्राइस किती झाली? 1400, राईट. मग 6000 मधून 2000 गेले, तर आता राहिलेली जी वस्तू आहे ती किती रुपयांची राहिली आहे? 4000 ग्रॉसरी राहिली, बरोबर. पण ते म्हणतात आता ही 4000 जी ग्रॉसरी आहे ती आपल्याला गेननेच सेल करायला लागणार. आणि अशा किंवा इतक्या गेनने सेल करा की जेणेकरून तिथे प्रॉफिट पण होणार नाही आणि लॉसही होणार नाही. मग बघा, पहिली गोष्ट इथे 1400 आहे, बरोबर. मग 1400 म्हणजे 2000 वस्तू ज्यावेळेस 1400 रुपयांना सेल केली गेली, म्हणजे आपल्याला इथे माहिती झालं ना लॉस किती झाला या ठिकाणी. 2000 वस्तू 1400 गेली, म्हणजे लॉस झाला आपला 600 रुपीज. आणि हा झालेला जो लॉस आहे तो आपल्याला या ठिकाणी भरून काढायचा आहे राहिलेल्या 4000 वरती. मग हे जे 4000 वस्तू आहे, सीपी ऑफ 4000 रुपीज जे आहे, त्याच्यामध्ये मला गेन पर्सेंट पाहिजे, बरोबर. मला गेन पाहिजे अपॉन 100. सीपी ह्या 6000 मधून ही 2000 सीपी गेली, तर राहिलेली सीपी किती आहे? 4000. या 4000 वरती 100+ गेन पर्सेंट अपॉन 100. कारण मला काय करायचंय, जी राहिलेली ग्रॉसरीची अमाऊंट आहे किंवा राहिलेली ग्रॉसरी आहे, ही ग्रॉसरी मला गेननेच विकायला लागेल. का तर मला त्या ठिकाणी गेन पण नाही पाहिजे आणि लॉस पण नाही पाहिजे. मग आपण काय करणार, 4000 × 100+ गेन पर्सेंट अपॉन 100 = हे 4000 तर इथे यायलाच पाहिजेत, प्लस झालेला लॉस आपल्याला भरून काढायचा आहे. म्हणजे टोटल किती व्हायला पाहिजे या ठिकाणी? 4600. हे दोन्ही झिरोज मी या ठिकाणी कॅन्सल केले. ओके, इथे मल्टिप्लिकेशनचं साईन असल्यामुळं हा झिरो आणि हा झिरो पण मी कॅन्सल करू शकते. 100+ गेन पर्सेंट आपण याच ठिकाणी ठेवूया, इक्वल्स टू या 4 ने इकडे डिवाइड करू शकतो. बघा, 4 × 4 = 4, 4 × 4 = 4, 2 left, 4 × 5 = 20. इथे किती आलं? 115.
गेन परसेंट याच ठिकाणी ठेवा. 115 मधून आपल्याला काय मायनस करायचंय, 100 मायनस करायचंय. सो तुमच्या क्लिअरली लक्षात येते 115 मधून जर 100 सबट्रॅक्ट केले तर किती येतात तो 15%. म्हणजे आपल्या लक्षात येतंय गेन परसेंट इज इक्वल्स टू हाऊ मच, 15%. ओके, तुमच्या लक्षात आलंय की हा काय मिळाला आपल्याला, 15% गेन मिळाला ज्यावेळेस राहिलेली वस्तू म्हणजे 4000 रुपयांची जी वस्तू आहे ती ज्यावेळेस आपण 15% गेनने सेल करू त्यावेळेस या ट्रान्झॅक्शन मध्ये जे आहे ते प्रॉफिटही होणार नाही आणि लॉसही होणार नाही. बघा CP 2000 ही CP 4000, म्हणजे आपल्याला CP किती झाली टोटल 6000 झाली, बरोबर टॅली करतोय आपण. आणि SP पण किती हवाय, नो प्रॉफिट नो लॉस म्हणल्यानंतर SP सुद्धा तुम्हाला किती हवाय, 6000च हवाय. बघा पहिल्या ठिकाणचा SP किती होता, 1400, आणि जो नवीन SP आहे तो किती हवाय, 4600. म्हणजेच 0 0 10 5 1 6, म्हणजे जर CP पण 6000 आणि SP पण 6000 असेल तर त्या ठिकाणी प्रॉफिटही होत नाही आणि लॉसही होत नाही. आपल्याला क्वेश्चन हाच होता, CP 6000 दिलं होतं, त्याच्यापैकी 1/3 पार्ट म्हणजे 2000 रुपीजचा जो पार्ट होता तो 30% लॉसने गेला. म्हणजे 2000 × 70/100 ही काय झाली आपल्याला, 2000 रुपयांची जी ग्रॉसरी होती त्याच्यावरती जी सेलिंग प्राइस मिळाली 1400. मग तुमच्या क्लिअरली लक्षात आलं ना की बाबा 2000ची वस्तू 1400 गेली आहे, त्याचा अर्थ काय, 600 रुपये लॉस झालाय. हा झालेला लॉस आपल्याला भरून काढायचा आहे तरच प्रॉफिट आणि लॉस इक्वल होणार. हा लॉस आपण कुठे भरू शकतो, ही जी राहिलेली ग्रॉसरीची प्राइस आहे 4000 याच्यामध्येच भरू शकतो. म्हणजे ज्यावेळेस 4000 रुपयांची वस्तू आपण 4600 सेल करू त्यावेळेस त्या ठिकाणी लॉसही होणार नाही आणि प्रॉफिटही होणार नाही. परंतु हे 4000 करायचे म्हणजे डेफिनेटली इथे आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला लागणार ना, कारण 4000 ही तुमची CP आहे, हे तुमचं SP आहे. मग 4000 जर आपल्याला हवे असतील तर त्या ठिकाणी काय काढायला लागेल, प्रॉफिट करायला लागेल. सो 4000 × 100+% / 100 = हे लक्षात आलं ना, 4600 का घेतलं, कारण आपल्याला 2000 वरती 30% लॉस, म्हणजे आपण सेल केली होती वस्तू 1400 म्हणजे लॉस झाला होता 600. हा लॉस आपल्याला या राहिलेल्या 4000 मधून भरून काढायचा आहे, म्हणून आपण हे 4000 रुपयांच्या वस्तू कितीला सेल करणार, 4600 सेल करणार. मग कॅल्क्युलेशन करा, हे पहा हे दोन्ही झिरो मी या ठिकाणी कॅन्सल केले, हा झिरो मी इथे कॅन्सल केला, त्यानंतर 4 ने ह्या 460 डिवाइड केलं, इथे आलं 4 1 4 4 1 4 4 5 20, 100+ gain% = 115, गेन पर्सेंट इथेच राहू देत, 115 मधून 100 गेले तर 15%. म्हणजे राहिलेली ग्रॉसरी जर आपण 15% प्रॉफिटने सेल केली तर आपल्याला सेलिंग प्राइस 4600 भेटते आणि पूर्ण ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिटही होत नाही आणि लॉसही होत. ओके, आता आपण हाच क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो शॉर्टकटने कसा सॉल्व्ह करू शकतो, तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे AX/(1 - A%). हा फॉर्म्युला तुम्हाला याच्यासाठी लक्षात ठेवायचा. तर ए म्हणजे 1/3 पार्ट, सो ए च्या ठिकाणी 1/3 लिहून घ्या, इंटू एक्स, एक्स म्हणजे 30 डिवाइडेड बाय 1 - A. तर ए म्हणजे आपण ऑलरेडी 1/3 घेतलाय ना, सो 1 - 1/3 करा कॅल्क्युलेट. 3 1 3 3 10 30. त्यानंतर हे कॅल्क्युलेट करा, हे कॅल्क्युलेशन काय येईल, 3 × 1 = 3 3 - 1 = 2/3. इथलं कॅल्क्युलेशन काय आलं, 3 × 1 = 3 3 - 1 = 2/3 आलं. आता पहा वरचं कॅल्क्युलेशन तुमचं 10च आहे, इंटू हा 2/3 काय होतो, 3/2 होतो, बरोबर. हा डिवाइड आहे, डिवाइड जेव्हा क्रॉस मल्टिप्लाय मध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेस 2/3 काय होईल, 3/2 होईल. 2 1 2 2 5 10. सो फायनल आन्सर काय येईल, 5 3 15. आले लक्षात तुमच्या, याच्या पूर्वीचा जो आपण क्वेश्चन म्हणजे बेसिक वाईज घेतला होता त्याच्यामध्येही तुमचं आन्सर किती आलं होतं, 15% आलं होतं. आता मी शॉर्टकट नुसार घेते, शॉर्टकट नुसार तुमचा आन्सर काय येईल, 15%. सो याच्यासाठी हा शॉर्टकट ट्रिक आहे,
जर तुमच्या लक्षात राहत असेल तर तुम्ही शॉर्टकट ट्रिक थ्रू जाऊ शकता, एक्झाम मध्ये याचा जास्त फायदा होतो. मी परत एकदा कॅल्क्युलेशन रिपीट करते. हे बघा, ए म्हणजे आपल्याला 1/3 पार्ट घ्यायचा, घ्या इथे 1/3. एक्स म्हणजे किती आहे, 30% लॉस, दॅट इज 30 अपॉन 1 एज इट इज. मायनस ए म्हणजे किती घेतलेला आपण, 1/3. 3 1 3 3 10 30. इथे तुमच्या लक्षात येते की 3 2 1 3, 3 1 2/3 आलं. पुढे जाऊन तुमच्या लक्षात येते की 10 वरतीच राहणार, पण हा डिवाइड जेव्हा मी मल्टीप्लाय मध्ये कन्वर्ट करते त्यावेळेस 2/3 होतो, 3/2. 2 5 10, युअर फायनल आन्सर इज 15%. दॅट इज शॉर्टकट फॉर क्वेश्चन नंबर फर्स्ट. नाउ आता आपला क्वेश्चन नंबर 2 चालू आहे. क्वेश्चन नंबर 2 पहा काय आहे. रमेश सोल्ड अ टेबल ऍट अ प्रॉफिट ऑफ 6 1/2%. म्हणजे आपल्याला प्रॉफिट पर्सेंट दिलाय, किती पर्सेंट दिलाय, 6 1/2%. रमेशने काय केलाय, एक टेबल 6 1/2% प्रॉफिटने सेल केलाय. इफ ही हॅड सोल्ड इट फॉर रुपीज 1250 मोर, त्याने आणखीन प्रॉफिट कमवला. किती प्रॉफिट कमवलाय, 1250, आणखीन जास्त प्रॉफिट त्याने घेतला. ही वुड हॅव गेन 19%, आणि त्यामुळे त्याला जे प्रॉफिट भेटलेलं आहे ते प्रॉफिट पर्सेंट किती भेटलेलं आहे, 19%. आता आपल्याला माहितीये आपण इथे पुढे काय करू शकतो, प्रॉफिट मधून प्रॉफिट पर्सेंट, म्हणजे हा फक्त प्रॉफिट आहे, हा प्रॉफिट पर्सेंट आहे, हा पण प्रॉफिट पर्सेंट आहे, पर्सेंट मधून पर्सेंट आपण सबट्रॅक्ट करू शकतो. सो 1250 हा प्रॉफिट मी इथेच ठेवते. 19 मधून आपण काय करतोय, 6.5 जे पर्सेंट प्रॉफिट आहे ते काय करतोय, सबट्रॅक्ट करतोय. सो पहा किती येईल, 1250 इज इक्वल टू 19 मधून 6 गेले 13, 13 मधून हाफ गेले 12.5%. आपल्याला काय माहिती हो, जो प्रॉफिट होतो तो प्रॉफिट नेहमी कॉस्ट प्राइस वरती होतो, बरोबर. मग आपल्याला इथे काय काढायचे, त्यांनी आपल्याला कॉस्ट प्राइसच विचारले, बरोबर. मग कॉस्ट प्राइस, तर ही जी प्रॉफिट पर्सेंट आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ती कॉस्ट प्राइस वरतीच डिपेंडेंट आहे, म्हणून आपण काय करतोय, या ठिकाणी पहा 1250 इज इक्वल टू सीपी इंटू 12 × 1/2, म्हणजे किती हो, 12 × 24 24 1 25 अपॉन 2. पण हा पर्सेंट आहे, पर्सेंट आहे म्हणल्यानंतर आपण इथे 2 0 घेऊ शकतो किंवा याला डिवाइडेड बाय 100 करा तर ते थोडं लेंथी होईल. सो पर्सेंट आहे, सो डिरेक्टली इथे 200 घेऊन घ्या. 25 1 25 25 5 1 2 5 0 as it is. सीपी इथेच ठेवतीये, 2 × 5 10 1 2 and 3 0s, so 1 2 3, so CP of table is equals to 10,000 rupees. Clear झालं क्वेश्चन. रमेश सोल्ड अ टेबल ऍट अ प्रॉफिट ऑफ 6 1/2%, सो प्रॉफिट पर्सेंट 6 1/2%. इफ ही हॅड सोल्ड इट फॉर रुपीज 1250 मोर, म्हणजे हे सुद्धा प्रॉफिटच, जर अजून त्याने 1250 प्रॉफिट घेतला तर काय होतंय, ही वुड हॅव गेन 19%, तर त्याला 19% भेटत आहे. म्हणजे हे प्रॉफिट प्लस 1250 प्रॉफिट जर ऍड झाले तर टोटल प्रॉफिट तो किती कमवतोय, 19% प्रॉफिट कमवतोय. सो ह्या प्रॉफिट पर्सेंट मधून आपण याच्यामधून हे प्रॉफिट पर्सेंट सबट्रॅक्ट करू शकतो ना, 19% मधून 6 1/2% सबट्रॅक्ट करा, किती झाले, 12.5%. सो हे प्रॉफिट इज इक्वल टू हे प्रॉफिट आहे, पण आपल्याला हे पर्सेंट म्हणतंय. सो प्रॉफिट पर्सेंट इज ऑलवेज रिकॉर्ड ऑन सीपी, मी फॉर्म्युला सांगितलेलाच आहे. सो 1250 हे प्रॉफिट सीपीच्या किती टक्के आहे, 12.5% आहे, म्हणजेच 25/200. 25 5 1 2 5 0 as it is 200 × 50 10,000. तर आपल्याला सीपी काय मिळाली, 10,000 मिळाली. आता आपण क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यासाठी काय करत आहे, एक शॉर्टकट ट्रिक बघत आहे. शॉर्टकट ट्रिक मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, सीपी ऑफ टेबल. काय कॅल्क्युलेट करायचंय, सीपी ऑफ टेबल इज इक्वल्स टू आर अपॉन बी मायनस ए इंटू 100. हा फॉर्म्युला तुम्हाला या क्वेश्चन साठी लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. तर ए म्हणजे काय, 6 1/2%, बी म्हणजे काय, 19%, आणि आर म्हणजे रुपीज, किती रुपीज दिले, 1250 रुपीज. करा कॅल्क्युलेट बघा.
आर 1250, बी 90, ए 6.5 × 100. 1250 अपॉन 19 मधून 6 गेले 13, 13 मधून हाफ गेले 12.5 × 100. सो 12.5 म्हणजे किती हो? 12.5 म्हणजे 1250 अपॉन 12 × 24 = 25 डिवाइडेड बाय 2 काय होतो? वरती जातो इनटू 100. 25 × 5 = 1250 एज इट इज. करा कैलकुलेट. 52 × 100, 100 × 100 = 10,000. दैट इज द आंसर फॉर क्वेश्चन नंबर 2. म्हणजे शॉर्टकट म्हणजे थोडस कॅल्क्युलेशन इथे करायला लागणार, परंतु तुम्हाला विचार करत बसायची किंवा हाउ टू सॉल्व हे जे विचार करताना तुमचा टाइम जातो, तो टाइम तुमचा या ठिकाणी वाचू शकतो. सीपी ऑफ टेबल इज इक्वल टू आर अपॉन बी मायनस ए इन 200. सो डायरेक्टली काय केलं आपण, जस्ट व्हॅल्यू पुट केलं ऍज अ फॉर्म्युला आणि त्यानंतर कॅल्क्युलेट केलं तर तुमचा आन्सर किती भेटत आहे? ₹10,000 भेटत आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहत आहोत. काय पहा बरं क्वेश्चन नंबर 3. If the cost price of 20 articles is equal to the SP of 18 articles, then find the profit percent. Paha, CP of 20 articles is equal to SP of 18 articles. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय? प्रॉफिट पर्सेंट. आता आपली रेग्युलर मेथड जी आहे ती पहिला सांगते मी. पहा, सीपी ऑफ वन आर्टिकल, एका आर्टिकलची जी सीपी आहे, सपोज करते मी किती रुपीज आहे, 1 रुपीज आहे. मग सीपी ऑफ वन आर्टिकल इज इक्वल टू जर 1 रुपीज असेल तर सीपी ऑफ 20 आर्टिकल्स किती जाईल? सीपी ऑफ 20 आर्टिकल इज इक्वल टू 20 रुपीज. आपल्याला परत माहितीये हे एसपी ऑफ 18 आर्टिकल्स, हे जे एसपी ऑफ 18 आर्टिकल्स आहे ते कशाच्या बरोबर आहे? सीपी ऑफ 20 आर्टिकल. आणि सीपी ऑफ 20 आर्टिकल इज इक्वल टू किती रुपीज दिले त्यांनी? 20 रुपीज. दॅट मीन्स एसपी ऑफ 18 आर्टिकल इज इक्वल टू किती मिळाले? 20. आता जेव्हा आपण किंवा आपण प्रॉफिट काढतो किंवा लॉस काढतो त्यावेळेस काय ज्या थिंग्स आहेत त्या इक्वल असणं गरजेचं असतं. म्हणजे एसपी ऑफ 18 आर्टिकल आणि सीपी ऑफ 20 आर्टिकल असं घेऊन मी कॅल्क्युलेट करू शकते का? अजिबात नाही. क्वांटिटी जी आहे ती सेम असायला हवी. मग क्वांटिटी सेम असण्यासाठी एसपी ऑफ 18 आर्टिकल, मग मी सीपी ऑफ 18 आर्टिकल घेऊ शकते ना. मग सीपी ऑफ 18 आर्टिकल काय होईल? एका आर्टिकलची किंमत 1 रुपया पकडली आहे तर सीपी ऑफ 18 आर्टिकल किती रुपीज होऊन जाईल? 18 रुपीज होऊन जाईल. करेक्ट. मग सीपी ऑफ 18 आर्टिकल 18 रुपीज, एसपी ऑफ 18 आर्टिकल 20 रुपीज. एसपी माहितीये, सीपी माहितीये. एसपी मधून जर सीपी मायनस होत असेल तर त्या ठिकाणी डेफिनेटली गेन होतो, प्रॉफिट होतो. 20 मधून 18 गेले किती झाले हो? 2. म्हणजे गेन किती रुपीज झाला? 2 रुपीज. पण आपल्याला गेन पर्सेंट, प्रॉफिट पर्सेंट विचारलाय. प्रॉफिट पर्सेंट म्हणल्यानंतर काय? प्रॉफिट, प्रॉफिट किती आहे? 2 अपॉन सीपी. सीपी किती आहे? 18. प्रॉफिट अपॉन सीपी इंटू 100 म्हणजे प्रॉफिट पर्सेंट. करा कॅल्क्युलेट. 2 × 2 = 2, 2 × 9 = 18, 9 × 9 = 9, रिमेनिंग 1/9. सो प्रॉफिट पर्सेंट इक्वल्स किती आले? 11/9%. क्लिअर झालाय? सीपी ऑफ 20 आर्टिकल्स इज इक्वल टू एसपी ऑफ 18 आर्टिकल. मग याच्यामध्ये हे गिव्हन आहे, याच्यामध्ये मी कन्सिडर केलं की सीपी ऑफ 1 आर्टिकल इक्वल टू 1 रुपीज. मग सीपी ऑफ 20 आर्टिकल, एका आर्टिकलची किंमत 1 रुपया पकडली, कॉस्ट प्राइस. मग 20 आर्टिकलची कॉस्ट प्राइस काय होणार? 20 रुपीज. पण आपल्याला माहिती आहे सीपी ऑफ 20 आर्टिकल इज इक्वल टू एसपी ऑफ 18 आर्टिकल, म्हणजेच एसपी ऑफ 18 आर्टिकल इज इक्वल टू 20 मी घेऊ शकते, कारण सीपी ऑफ 20 आर्टिकल इज इक्वल टू 20. मग मला एसपी ऑफ 18 आर्टिकल मिळाले 20, तर मग मी सीपी पण 18 आर्टिकलची घेऊ शकते ना, कारण एका आर्टिकलची एक म्हणजे 18 आर्टिकलची सीपी मिळाली 18. क्वांटिटी सेम असल्याशिवाय आपण प्रॉफिट किंवा लॉस डिटरमाइन करू शकत नाही. मग इथे आपली आता क्वांटिटी सेम झालेली आहे, एसपी जास्त आहे, सीपी कमी. एसपी जास्त म्हणलं की प्रॉफिट होतो. प्रॉफिट किती झालाय? 2. पण प्रॉफिट पर्सेंट कॅल्क्युलेट करायचंय. प्रॉफिट अपॉन सीपी म्हणजेच
2 upon 18 into 100. 2 9 are 18, 100 divided by 9 calculate करूँ क्या? 9 1 are 9, राहिले 1, 9 1 are 9, again राहिले 1 upon 9, so 11 1 by 9% काय होतो या ठिकाणी? Profit होतो. आता पहा हाच क्वेश्चन जर तुम्हाला आणखी ऑल्टरनेटिव्ह मेथडने सॉल्व करायचा असेल तर कसा सॉल्व करू शकता? बघा, मी नेहमी माझ्या स्टुडंटला हीच मेथड वापरायला सांगते जी मी आता सांगणार आहे. सीपी ऑफ 20 आर्टिकल्स इज इक्वल टू एसपी ऑफ 18 आर्टिकल. मी काय सांगते की सीपी आहे ना, सीपी इज इक्वल्स टू इकडचा नंबर, दॅट इज 18. एसपी इज इक्वल्स टू, एसपी इकडे ना, इकडचा नंबर, दॅट इज 20. एसपी मिळाली, सीपी मिळाली, 20 - 18, 2 upon CP 18 into 100. 2 1 are 2, 2 9 are 18, 100 by 9 किती आले? 11 1 by 9%. ही एक मेथड आहे. काय केलं? CP 18, SP 20. त्यानंतर आणखीन एक शॉर्टकट आहे, तोही मी तुम्हाला सांगते. A - B upon B into 100. काय आहे? A - B upon B into 100. ए म्हणजे पहिली व्हॅल्यू किती आहे? 20. बी म्हणजे दुसरी व्हॅल्यू किती आहे? 18 upon 18 into 100. करा कॅल्क्युलेट. 20 मधून 18 गेले, 2 by 18 into 100. 2 1 are 2, 2 9 are 18. 100 divided by 9 किती आले? 11 1 by 9%. तुम्हाला जी इझी वाटते ती मेथड तुम्ही यूज करू शकता. बेसिक प्रत्येक क्वेश्चनचं मी बेसिक वाईज सांगते आहे, कारण तुमचं जर बेसिक पक्क असेल तर कोणताही क्वेश्चन हार्ड जात नाही. सो दॅट्स वाय मी प्रत्येक क्वेश्चन बेसिक वाईजही सांगते आणि हाऊ टू सॉल्व्ह इन एक्झाम तेही सांगते. सीपी 18 घ्या, एसपी 20 घ्या. तुम्हाला एसपी जास्त आहे, प्रॉफिट झालेला करतोय, प्रॉफिट अपॉन सीपी इंटू 100 ने प्रॉफिट पर्सेंट कॅल्क्युलेट करा. किंवा डिरेक्टली तुमच्या जर फॉर्म्युलीज लक्षात राहत असतील, शॉर्टकट डिरेक्टली लक्षात राहत असतील, तर तुम्ही काय करू शकता? A - B upon B into 100. A इज फर्स्ट व्हॅल्यू, दॅट इज 20. B इज सेकंड व्हॅल्यू, दॅट इज 18. A - B म्हणजे 20 - 18, 2 आले. B म्हणजे 18 आहे, सो 18 ऍज इट इज खाली राहते डिनॉमिनेटरला. 2 1 are 2, 2 9 are 18. 100 divided by 9 केलं तर कॅल्क्युलेशन किती होते? 11 1 by 9%. क्वेश्चन नंबर 4 पाहतोय. पहा क्वेश्चन नंबर 4 काय आहे. इफ मनू परचेस 10 ऑरेंजेस फॉर रुपीज 25. म्हणजे मनू काय करते? परचेस करते किती ऑरेंजेस? सीपी ऑफ 10 ऑरेंजेस, म्हणजे 10 ऑरेंज ती काय करते? परचेस करते फॉर रुपीज 25, म्हणजे रुपीज 25 ला, बरोबर. पुढे अँड सेल्स 9 ऑरेंज, पण जेव्हा ती सेल करते त्यावेळेस किती ऑरेंजेस सेल करते? फक्त 9 ऑरेंजेस सेल करते, बरोबर. आणि 9 ऑरेंजेस कितीला सेल करते? ती 9 ऑरेंजेस सुद्धा रुपीज 25 ला सेल करते. मग फाइंड द गेन पर्सेंट, आणि इथे विचारले की बाबा गेन पर्सेंट किती असेल, याच्यासाठी आपण वापरणार आहोत एलसीएम मेथड. एलसीएम मेथड म्हणजेच काय? क्वांटिटी सेम करणे. मी आताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला एक लाईन सांगितली की प्रॉफिट काढताना किंवा लॉस काढताना क्वांटिटी सेम असणं गरजेचं आहे ना. इथे क्वांटिटी बघा, इथे क्वांटिटी 10 आहे, या ठिकाणी क्वांटिटी 9 आहे. क्वांटिटी सेम आहे का दोन्ही ठिकाणी? अजिबात नाही. आपल्याला ही क्वांटिटी पहिला सेम करायला लागणार. मग क्वांटिटी सेम करण्यासाठी आपण काय करतो? एलसीएम काढतो. म्हणजेच मी काय करेल? ह्या 9 ने इथे मल्टिप्लाय करेल, म्हणजे हा 10 into 9 किती झाले? 90 ऑरेंजेस. आणि वरच्या 10 ने इथे मल्टिप्लाय करेल, सो खालती किती झाले? 90 ऑरेंजेस, म्हणजे क्वांटिटी सेम झाली ना. मग सीपी ऑफ 10 into 9 किती झाले? 90 ऑरेंजेस. मग 90 ऑरेंजेसची सीपी किती भेटणार हो? 25 into 9. किती होते 25 into 9? 225. 25 9 are 225. परत आपल्याला एसपी ऑफ पण किती पाहिजे? 90 ऑरेंजेस पाहिजे. एसपी ऑफ 90 ऑरेंजेस किती होऊन जाईल? 25 into 10 250, राईट. आता पाहून घ्या, एसपी 250, सीपी 225, म्हणजेच एसपी तुमची सीपी पेक्षा जास्त आहे. आणि एसपी जर जास्त असेल तर डेफिनेटली काय होतो? गेन. 250 मधून 225 मायनस करणार, सो 10 - 5 5 5 - 3 2. आपल्याला गेन किती मिळाला? ऑब्विसली 25 रुपीज. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचे? गेन पर्सेंटेज. सो पहा, गेन 25 अपॉन सीपी. सीपी किती आहे? 225 इंटू 100. 25
बट प्रॉफिट नो लॉस वाटता ना क्वांटिटी सेम हवे सो अपन क्वांटिटी सेम केली इनटू 9 इनटू 10 करू 10 इनटू 9 20 10 इनटू 9 90 सो इकडे ही 9 ने मल्टीप्लाई करणं गरजेचं असतं सो 25 इनटू 9 किती आले 225 परत एसपी ऑफ 9 ऑरेंजेस 25 दिलं होतं पण इनटू 10 इथे इनटू 10 करून काय करा 90 ऑरेंजेसची एसपी काढून घ्या किती मिळाली 250 आपले एसपी आणि सीपी जर पाहिली तुम्ही तर एसपी जास्त आहे एसपी मधून सीपी गेले तर प्रॉफिट होतो गेन होतो किती झालाय 25 पण गेन परसेंट काढायचे सो गेन अपॉन सीपी इनटू 100 फायनल आंसर किती मिळाला तुम्हाला 11 1/9% आता जर आपण याला शॉर्टकट वापरायचं असेल तर शॉर्टकट साठी फॉर्म्युला ज्यांचे फॉर्म्युले जास्त लक्षात राहतात ते फॉर्म्युले थ्रू जाऊ शकतात बघा फॉर्म्युला काय आहे एम वाय मायनस एन एक्स अपॉन एम वाय मायनस एन एक्स अपॉन एन एक्स इंटू 100 हा तुमचा फॉर्म्युला आहे एम वाय मायनस एन एक्स अपॉन एन एक्स इंटू 100 याच्यामध्ये एम इज इक्वल्स टू किती घेणार एम इक्वल्स टू 10 घेतले त्यानंतर एक्स एक्स इज इक्वल्स टू 25 घेतले त्यानंतर एन इज इक्वल्स टू किती घेतले 9 ऑरेंजेस 9 त्यानंतर नेक्स्ट प्राइस किती आहे वाय वाय इज इक्वल्स टू सुद्धा किती घ्याल 25 टाका फॉर्म्युलामध्ये एम ची व्हॅल्यू किती आहे 10 y ची किती आहे 25 मायनस n किती आहे 9 x किती आहे 25 अपॉन 9 इंटू 25 इंटू 100 सो 25 वन जर 25 25 फोर जर 100 10 इंटू 25 किती होतो 250 मायनस 25 इंटू 9 225 अपॉन 9 इंटू 4 यांचा डिफरन्स किती येतो किंवा हे राहून दिलं तरी चालेल 250 मधून 225 गेले तर किती राहतात 25 इंटू 4 परत केलं तरी तुमच्या म्हणजे हा 100 ऍज इट इज ठेवला आणि इथलं कॅल्क्युलेट केलं तरी चालेल किंवा इथे कॅल्क्युलेट करून मग करा 25 इंटू 4 किती होतात 100 डिवायडेड बाय 9 आणि 100 डिवायडेड बाय 9 किती 11 1/9% आलं एक लक्षात शॉर्टकट पण तुम्ही वापरू शकता शॉर्टकट काय सांगितलं इक्वेशन नंबर 4 साठी एम वाय मायनस एन एक्स अपॉन एन एक्स इंटू 100 एम किती फर्स्ट व्हॅल्यू 10 त्यानंतर एक्स 25 एन 9 आणि वाय 25 सो एम 10 इंटू एक्स 25 मायनस एन 9 इंटू वाय 25 अपॉन एन आपल्याला परत एन एक्सच घ्यायचं ना सो एन एक्स किती 9 इंटू 25 करा कॅल्क्युलेट हे किती होतं 25 फोर झार 100 त्यानंतर याच्या आणि याच्यामधला डिफरन्स येतो 25 इंटू 4 100 डिवायडेड बाय 9 फायनल आन्सर काय जाईल तुमचं 11 1/9% जी मेथड तुमची इझी वाटते त्या मेथड थ्रू तुम्ही जाऊ शकता ओके क्वेश्चन नंबर 5 पाहतोय आता आपण लास्ट क्वेश्चन आहे अ डिसऑनेस्ट पर्सन प्रोफेसेस टू सेल हिज गुड्स ऍट कॉस्ट प्राइस एक डिसऑनेस्ट पर्सन आहे तो दावा करतोय की तो त्याचं जे गुड्स आहे माल आहे तो कॉस्ट प्राइसने सेल करतोय बट ही युजेस अ वेट ऑफ 930 ग्रॅम फॉर 1000 ग्रॅम तो काय करतोय परंतु तो 1000 ग्रॅमच्या ऐवजी 930 ग्रॅमच वेट वे करतोय फाइंड हिज गेन परसेंट तर गेन परसेंट किती असेल सो आपण पहिला काय करूया सीपी कन्सिडर करूया सीपी ऑफ 1 ग्रॅम एका ग्रॅमची सीपी मी कन्सिडर करते सीपी ऑफ 1 ग्रॅम इज इक्वल्स टू 1 रुपीज नेक्स्ट आपल्याला माहिती आहे 1 ग्रॅमची 1 रुपीज सो सीपी ऑफ 1000 ग्रॅम सीपी ऑफ 1000 ग्रॅम काय असेल 1000 रुपीज बरोबर एकाचं 1 रुपया म्हणजे 1000 चे किती असतील 1000 रुपीज पण तो काय करतोय फक्त 930 ग्रॅमच यूज करतोय तर सीपी ऑफ 930 ग्रॅम आपल्याला काय मिळणार आहे ऑब्व्हियसली सीपी ऑफ 930 ग्रॅम काय असेल 930 रुपीज परंतु आपल्याला काय लक्षात येतं की तो असा दावा करतोय की कॉस्ट प्राइसने सेल करतोय परंतु वेट 70 ग्रॅम कमी यूज करतोय मग
विकताना मात्र तो दावा करतोय की कॉस्ट प्राइस ने विकतोय, तर 1000 ग्रॅम नेच तो विकतोय, म्हणजे 1000 रुपीज सेलिंग प्राइस असणार ना, परंतु एसपी ऑफ 930 ग्रॅम 1000 रुपीज असणार, सीपी ऑफ 930 ग्रॅम 930, एसपी ऑफ 930 ग्रॅम 1000, लक्षात येते एसपी इज ग्रेटर दॅन सीपी, सो गेन मिळाला, गेन किती मिळाला 70, सो फायनल गेन परसेंट काढते वेळेस 70 अपॉन सीपी 930 इंटू 100, हा झिरो हा झिरो गेला, 700 अपॉन 93, 700 अपॉन 93 कॅल्क्युलेट करून घ्या, 93 7 जार 651, 700 मधून तुम्ही 651 सबट्रॅक्ट करा, किती शिल्लक राहतात 49 अपॉन 93, सो दॅट इज अ गेन परसेंट. क्लिअर झालंय क्वेश्चन? आपण काय केलं, सीपी ऑफ 1 ग्रॅम 1 रुपीज कन्सिडर केली, मग सीपी ऑफ 1000 ग्रॅम 1000 रुपीज होणार, परंतु तो वेट काय करतोय, कमी वेट करतोय, किती ने कमी करतोय 70 ग्रॅम ने कमी करतोय, 930 ग्रॅम सेल करतोय, सो 930 ग्रॅमचं सेलिंग प्राइस काय असणार आहे 1000, बट कॉस्ट प्राइस काय असणार आहे 930, सो सेलिंग प्राइस 1000 कॉस्ट प्राइस 930, गेन होतोय 70 अपॉन सीपी 930 इंटू 100, म्हणजे तुमचा गेन परसेंट कॅल्क्युलेट केला, गेन परसेंट किती झाला हो 749 अपॉन 93%. आता आपण क्वेश्चन नंबर 5 वरती शॉर्टकट पाहत आहोत, सो शॉर्टकट काय, इथे लक्षात येते 1000 ग्रॅम ऍक्च्युअल वेट आहे पण तो 930 ग्रॅम सेल करतोय, सो इथे काय होतोय एरर होतोय, सो आपण फॉर्म्युला घेतोय एरर परसेंट वाला, एरर परसेंट इज इक्वल्स टू एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू, हे काय आहे ट्रू व्हॅल्यू मायनस एरर इंटू 100, हा तुमचा फॉर्म्युला आहे, लक्षात येते तुम्हाला एरर किती होतोय 1000 ग्रॅम आणि 930 ग्रॅम, एरर आहे 70, ट्रू व्हॅल्यू म्हणजे 1000 ग्रॅम सेल करायला हवं, सो 1000, परंतु एरर कितीचं झाले त्यावरती 70 इंटू 100, करा कॅल्क्युलेट, 70 इंटू 100 झाले 7000, 1000 मायनस 70 किती झाले 930, हा झिरो गेला, 700 अपॉन 93, 93 7 जार किती 651, सबट्रॅक्ट करा किती शिल्लक राहतात 49 अपॉन 93%, सो फायनल आन्सर फॉर दिस क्वेश्चन नंबर 5 इज 749 अपॉन 93%. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगितलंय प्रॉफिट अँड लॉस बद्दल, नियर अबाउट मी फुल इन्फॉर्मेशन पार्ट 1 आणि पार्ट 3 मध्ये देते, सो पार्ट 3 मध्ये मी पाहिले एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स बेसिक्स थ्रू ऍज वेल ऍज शॉर्टकट थ्रू. बेसिक्स मी वारंवार सांगते आहे कारण बेसिक्स म्हणजे तुमचा पाया आहे आणि तो जर पक्का असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड म्हणल्यासारखे तुम्ही सर्वच्या सर्व क्वेश्चन प्रॉफिट अँड लॉसचे सॉल्व्ह करू शकता. सो प्रॉफिट अँड लॉसचा थर्ड पार्ट आज आपला कम्प्लीट झालाय, मी आता नेक्स्ट पार्ट 4 ही बनवत आहे. पार्ट 4 मध्ये मी एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्सच घेणार आहे, सो पार्ट 4 ही पहा, त्याच्यामध्येही मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स सांगणार आहे, काही क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे जे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये अत्यंत महत्वाचे असतील. सो गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल तर त्यासाठी माझा चॅनल तुम्हाला खूप मदत करेल, आणि जर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये फायनल प्लेस व्हायचं असेल तर आम्ही तुम्हाला हेल्प करतच आहोत आणि यापुढेही करतच राहणार आहोत, सो त्यासाठी तुम्ही माझा चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.